आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा मॅडम. लक्ष्मी, तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. तू असं वागशील असं स्वप्नात भी वाटलं नव्हतं. छोटे मालक काही बोलले नसतील ना? काय झालं मॅडम, कशाबद्दल बोलताय तुम्ही? बघ, आता तुला ते बी कळना झालंय, ह्यावरूनच काय ते ठरव. लक्ष्मी, हे घर माणसांनी भरलेलं आहे असं आधी वाटायचं मला, पण मग हळूहळू उमगायला लागलं. इथं कोणीच कुणाचं नाही. या भरल्या घरात पण मी एकटीच आहे मॅडम. पण या एकटेपणात तू सावली सारखी माग असायची, आता तुम्ही विसरलीस मला. आहो मॅडम, नाही, इतक्या त्रासातून चालले आहे मी. तुला एकदा विचारावं असं वाटलं नाही कम्या कशी हा? मॅडम खरंच सॉरी. जे काही घडलं त्यानंतर मीही सगळ्यांच्या डोळ्यात खुपते. जे घडून गेलंय ते चांगलं की वाईट या विचारापर्यंत सुद्धा पोचत नाही तर हे सगळं संभ्रमात टाकणार आहे. मी जे केलं ते चूक की बरोबर हा नंतरचा प्रश्न आहे, पण त्याचा परिणाम काय होणार आहे या विचारानेच खूप अस्वस्थ आहे मी. छोट्या मालकांना दुखवलं, तुम्हाला इतका त्रास झाला, लग्न मोडल्याचा कलंक लागला, ह्या सगळ्याला मी जबाबदार आहे. म्हणून माझं धाडस नाही झालं तिकडे यायचं. लक्ष्मी, मी दोष दिला का तुला? नाही मॅडम, पण कुणाला काय वाटायचं ते वाट, पण तुझ्या बरोबर मी कुणीतरी उभा आहे हा विश्वास तुला हवा की नको? मग ते बोलायला मी तू समोर आली नाहीस. मॅडम माझं खरंच चुकलं, प्लीज माफ करा. माफी नको मागू. तू म्हणतीयस ते बी बरोबर आहे, काय चूक काय बरोबर काय कळना झालं. लक्ष्मी, आता इथं निर्मलाताईंनी कामिनीला गुरावानी बोडवलं. काय? या पोरीची तरी काय चूक असल तिचा सुंदरवर जीव. नाही मॅडम, याला जीव असणं असं नाही म्हणत. स्वार्थ मन नाही, तिचा स्वार्थच असणार. पण इथं स्वार्था बिगर कोण आहे ग? इथे समदा गोतावया, स्वार्था पायस तर गोळ्या झालाय, तरी बी मी त्यांना जीवाभावानं जपलंय. मग कामिनीला नसेल का माफ केलं? असं नसतं मॅडम, आणि तिला अशी एक अद्दल घडवणं गरजेचं होतं. तुम्ही तिला माफ करणं हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे, पण कोणी आपला गैरफायदा घेत असेल आणि आपण तो घेऊ देत असू ना, तर तो आपला दुबळेपणा ठरतो. जीव सगळ्यांनाच लावायचा आहे, पण ज्याला त्याला ज्याची त्याची जागा कळायलाच हवी. खरं आहे, समजा विचार करायला लागला ना धीर सुटतो. मॅडम अजिबात धीर सोडू नका, मी आहे ना, मी येते तिकडे लगेच. लक्ष्मी, एक काम कर, शरूला भी घेऊन ये, आपण देवळात जाऊ, याशिवाय ही अस्वस्थता संपणार नाही. हो मॅडम. शरू, मॅडम म्हणतात देवळात जायचंय. खरं तर मलाही देवळात जावंसं वाटत होतं, खूप अस्वस्थ वाटतंय. बरं, तू आवर, आपण लगेच निघूया. काय भावा, इसकटली का फिल्डिंग? इसकटली? अरे पार सुपडा साफ केला त्या अक्षरानं. माझा डाव माझ्यावर उलटवला बघ,
पर तू तिच्या शब्दात घावलात का? तुझं ऐकून काय तर म्हणे ते पिक्चर मध्ये दाखवतात तसं असं आधी वाचा भांडायचा तिच्या संघ आणि मग ती प्रेमात पडते. कुठलं काय? अरे ज्या शिल्पाला हुसकून लावण्यासाठी डाव केला ना त्या शिल्पाला हुसकून आणायचं म्हणती आणि माझ्याच गळ्यात बांधायचं म्हणती. मी आत पळपळून आलो गाड्या. अरे भित्री भागोबाईच आहे ती. काय मी म्हणाले तरी आपण लढायचं, सुट्टी नाही द्यायची. आणि तिनं ईर्ष्य न शिल्पाला आणली तर मूर्ख काय करावं ना. मला काहीच कळणं झालंय बघ. उठ. अरे काय करायला? अरे उठ पहिले. अरे मग काय करायला? आधी इकडे बस. अरे आता एक सांगतो तसं कर, असू उदास बसण्याचं नाटक कर, अजिबात असू नको. त्यानं काय होईल? अरे म्हणजे असं व्यवस्थित नाटक वटवलंस राहायचं तरी तुझ्या विश्वास बसेल. म्हणजे तीच तुझं व्यवस्थित लग्न लवकरात लवकर लावून देईल बघ. कोणा संघ? शिल्पा संघ? अरे नाही रखुया, तुझ्या मनात जी हाय तिच्या संघ. अरे जी मनात हाय तिलाच कळना झालंय, मग आईला कसं कळणार आहे? अरे आईला सगळं कळत असत. आणि आजवर तुझ्या मनात जे काय आहे तेच पुरं केलंय ना तिनं. आता भीती तुझी इच्छा पुरी करणं. फक्त थोबड्यावर थोडस दुःख ओढून घे, मग आपलं काम फत्ते. खरंच असं होईल? मग होणार तर. हो भारी आहे. उगाच माझं कौतुक करायला नटू नको. आणि आईला बी तुझ्या बद्दल वाईट वाटलं पाहिजे असा अभिनय कर. एकदम उदास बस. कस बसशील? उदास. कस उदास? काय असं उदास? हा काय उदास उदास? म्या काय म्हणतो? आणि काय आता तुझ? म्या खाली उदास बसलो तर चालेल काय? कुठेही बस पण उदास बस. अगं मॅडम ना कळलं तर तुम्ही त्यांच्या नजरेला नजर कशी देणार? त्यांच्या समोर उभे कसे राहणार? पण कधीतरी मनात स्वाभिमान ठेवावा लागतो आणि तोच स्वाभिमान जपतेय मी आज. तुम्ही सुद्धा जपायला हवा होता, जेणेकरून आपल्याकडे कोणी बोट दाखवायची हिंमत नाही केली पाहिजे. लक्ष्मी, अगं काय सांगतेस तू? म्हणजे सुंदर आणि शिल्पानं कधी झालं हे? आणि तू झालं तवाच मला का सांगितलं नाहीस? नाही सांगितलं मॅडम, कारण तेव्हा सांगितलं असतं ना तर तुम्ही स्वतः हे लग्न मोडलं असत आणि त्यानंतर आयुष्यभर आपल्याला छोट्या मालकांना सावरणं कठीण झालं असत. त्यांच्या प्रेमाखातर आपण सगळं सावरत आलो. मी तेव्हाही शिल्पाला आणि मामी तुम्हाला सावध केलं होतं ना? पण तुमच्यात काडीचाही फरक झाला नाही, वर हाच रुबाब दाखवताय मला. ही शिल्प एवढ्या वाईट चालीची असेल असं वाटलंच नव्हतं. तवाच कळलं असत तर. देवी या अक्षरामुळं मामी वरडलं म्हणजे सगळं खपत नाही. आजवर लय खपून घेतलं तुला. हा केला आम्ही शिल्पा आणि सुंदरच्या रजिस्टर मॅरेजचा खटाटोप केला. तोबी तुझ्यामुळं, कारण तू हित त्या दोघांचा सुखानं लगीन होऊ देत नव्हतीस. काय बी जरी झालं ना तरी आम्ही हे लगीन जुळवायला बघत होतो. तू ते बी इसकटलंस तिकडे जाऊन. पुढे मंदिरात जाऊन तू बाबा आणलास. शिल्पाचा तिकडे अपमान झाला. शिल्पा किती नालायक आहे हे समजेस ती दाखवून दिलंस. पुढं मंगळसूत्राच्या वेळी चंदू शेटला समजवायला म्हणून गेलीस आणि शिल्पा किती अशुभ हे सगळ्यासनी दाखवून दिलंस. अखो बाई, आणि दागिने खरेदी करायच्या वेळेस तर तुझं किती नखर. किती किती धड मिरवायचं ग तुझ.
तरी भी हे लगीन तू मोडलंसच. आता पुढचा प्लॅन तुझा रेडीच असणार. सुंदर संग लग्न करायचा म्हणून ही समजित तेर. बोल माझ्या किमतीला आणि चार घडत दिमतीला. नाही फोन काय लागलीस वय ग तू. हा मारणार आहेस होय मला. हा तुला थोबाडते आता मी. परत जर माझ्या शरूच्या बाबतीत असं वागलात ना तर सहन नाही करणार. लायकीत राहायचं स्वतःच्या. तू माझ्यावर हात उचललास मी तुला सोडणार नाही आता. अरे पुरे करा आता. घराचा गोठा करून ठेवलाय नुसता. मग हे तुमच्या या अक्षराला सांगा मी तिला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. मग मी काय करू शकते हेही माहितीये तुम्हाला सांगत. अक्षरा काय करायचं बाकी ठेवलेस का अजून? हा ठेवलेस काय बाकी? लय झालं तुझ. तुला आधीच सांगून ठेवतोय नंतर विषय सांगितलं नाही. तिच्यावर हात उघडायचा नाहीस. मापात राहायचं अक्षरा मापात. पुरे यशवंता. लक्ष्मी अगं तू तरी शांत राह की तुला तरी कळत का नाही. मला मला माफ करा मॅडम पण खरं काय खोटं काय हे तुम्ही स्वतः बघा. मग ते असं वरडून सांगावं लागत नाही. आपोआप कळत खरं काय ना खोट काय ते. जो न्याय निवाडा तुमचा तुम्हाला लखला. आता मी पण बघते ही अक्षरा सुंदर संघ लग्न कसं करते ते तुम्ही कशाला बघायला हवं. आणि हो मला जर छोट्या मालकांशी लग्न करायचं असेल ना तर या जगातलं कोणी अडवू शकत नाही. पण माझ्या मनात असलं काहीही नाही त्यामुळे मी त्यांच्याशी लग्न वगैरे करणार नाहीये. ऐकलं का? हिचे शब्द लक्षात ठेवा. ही अशी गोड बोलून फसवती समजास नी. काळजी नका करू तुम्ही. लग्न संसार या सगळ्या गोष्टींचा विचार करायच्याही मनस्थितीत नाहीये. माझे आई बाबा गेले ना तेव्हाच आयुष्यातल्या सुखाच्या कल्पनाही गुंडाळून ठेवल्या होत्या. आता फक्त माझ्या शरूसाठी जगते. आई बाबांचं स्वप्न होतं की मी IPS व्हावं पण ती सगळी स्वप्न धुऊन मी शर्वरीसाठी जगते. तिच्याशिवाय पर आता खरंच काही इप्रीत बघायची ताकद राहिली नाही. पदर पसरते तुझ्या मोर. माझ्या सुंदरला सुखी ठेव. लई भोळा आहे त्याच्यावर काय बी इग्न येऊ देऊ नग. आई मला माझ्या आयुष्याचं माहिती नाही पण खूप सोसलंय मॅडमने. त्यांना आता कोणताही त्रास नको. झालंय खूप झालं
आता फक्त छोट्या मालकांचं आयुष्य मार्गी लागू दे हे एकच मागणं आहे. झालं ते चांगलं म्हणायचं का वाईट ते मला माहित नाही, पर आता हात जोडून एकच मागणं आहे आई, अक्षरच माझी बायको व्हायला पाहिजे. मॅडमना वचन दिलंय मी, त्यांचा विश्वासघात होईल असं काहीही माझ्या हातून होणार नाही, आणि मला हा शब्द जपायचा आहे. काय खेळ सुरू आहेत काय कळत नाही. माझीच इच्छा होती का लक्ष्मीचं लगीन माझ्या सुंदर संग व्हावं, पर आता तिनंच वचन दिलंय काय बी झालं तरी ती सुंदर संग लगीन करणार नाही म्हणून. देवी आई यो कसला खेळ म्हणायचा. आई तरी बी माझा तुझ्यावर विश्वास आहे, तू काहीतरी चमत्कार नक्की करशील. देवी आई मी सगळ्यांचं सगळं समजून घेतोय, पर मलाच कोण समजून घेईना. आईचं काहीतरी वेगळं चाललंय आणि अक्षराचं काहीतरी वेगळं चाललंय. दोघीसनी चांगली बुद्धी दे, या अक्षराच्या मनात तरी माझ्याबद्दल चांगले विचार होते. माझ्या मनात नेहमी एकच विचार आहे, छोट्या मालकांचं वसुंधरा मॅडमचं कधी काही वाईट होऊ नये. पण आज छोट्या मालकांच्या मनात संभ्रम आहे, तो दूर कराय. सुंदर काय करतोयस, कुठं काय काय बी नाही. सर लई नाजूक आहे ना, सांभाळून ठेव तू. कोणी रे हा? अरे येत चालत फिरत एटीएम आहे, फोडायचा का मग? आधी नडायचा मग फोडायचा. ठीक चल
ए काय आहे हा नीट बघून चालता येत नाही काय रे शान्या नाही पुढे बोल ए धक्का का दिलास तिची माफी मागा दी अगं पण आई या म्हणलं ना तो पतूर माझ्याशी बोलायला येऊ नको अगं अक्षरा अगं ऐक की वाट सोडा माझी नाही सोडणार तुम्ही अशी अडवणूक करणार आहात का ते तसलं काय मला माहित नाही पर तुला माझं ऐकावंच लागल काय जबरदस्ती आहे तुला काय समजायचं ते समज पर ऐक माझं मला काही ऐकायचं नाहीये घरात प्रॉब्लेम्स कमी आहेत का अजून त्यात भर काय चाललंय तुमचं का आलाय तुम्ही इथे बर बोला काय बोलायचं ते मला काय बी बोलायचं नाही पर हा मला तुला काहीतरी द्यायचं आहे हे आणि काय नवीन आता यांचं वागणंच कळत नाही काही असो पण मला यात नाही अडकायचं घेशील का तू आधी असं हे कोड्यात बोलणं बंद करा माझी वाट सोडा नाही सोडणार म्या जे देतोय ते तुला आधी घ्यावंच लागेल बघ मला काही नकोय अगं पर ऐक की नको म्हंटल ना तुम्हाला जे द्यायचंय ना ते यामिनीला किंवा कामिनीला द्या माझी वाट सोडा नाही सोडणार आणि मला जे द्यायचं आहे ते मला तुलाच द्यायचं आहे आणि तू घेतल्याशिवाय म्या तुझी वाट नाही सोडणार का असं करताय तुम्ही हे की म्हणजे हे तुझ्यासाठी आहे अगं अक्षर आवडलं की नाही ते तरी सांग की अवघड आहे ही पोरगी ही ना पिक्चर वगैरे बघत नाही वाटत नाही म्हणजे कसं असं काहीतरी दिलं ना हिरोईन कशी खुश असती मला वाटतंय मलाच समजा शिकवायला लागणार आहे हिला ए चिमणे अग बस कर की आता तुझा सूर बी वेगळा येईन ऐकून ऐकून कटाळा आला बघ मी काय गाणं गाते इथं म्हणू बी नगस शेजार पाजारची लोक दगडा मारतील घरावर मामा अग थोडी गंमत केली तुझी तू हे समद इसरावं म्हणून काय बी इसरणार नाही आईनं पार बद करून ठेवलंय माझं तिचं असलं रूप मी कवच बघितलं नव्हतं पर आता पुढे काय करायचं पुढे काय करणार तिचं चॅनल बदलायचं मग दुसरं गाणं लागणार ते ऐकायचं खरं का काय हिला खरं वाटलं मग दोघं बिना काशीत जावा अगं चिमणे हे बघ उगा डोसका फिरून घेऊ नकस अगं आम्ही आहोत ना तुझ्या संग दोघांनीच मला गोत्यात आणलं सा आम्ही आम्ही काय केलं आता हे बघ उलट शिल्पाचं पितळ उघडा पडावं म्हणून आम्हीच पुढे होतो ना बे साधलं बी असत आणि तुझं सुंदर संगट लगीन मी वाचलं असत त्या अक्षरानं मध्येच गोळ घातलाय तिने अक्काला हुडकून काढलं आणि समजा प्लॅनच फेस कटलाय आता काय त्या यशवंत बरोबर आमासनी बी घर सोडावं लागणार बहुते अहो हे बघा उगा मंगळ बोलू नका असं काय बी नेवायच तुला लई विश्वास आहे ग हायच कारण माझ्याकडं तसा प्लॅन आहे तुझ्याकडं कसला हात पाय मोडून घ्यायचा हाय का
ऐका तरी खरं. हा फक्त मी सांगन तसं करा म्हणजे झालं. म्हणजे बघा, हे भावा, तुला काय फिलॉसॉफरचं कुत्र चावलं काय? एवढा विचारात का घडलाय तू? आत्ता आलेसोय बार, इथं जीव गेला असता माझा आणि तू कुठं गायब झाला होतास? का मारतोय भावा? असं तोंडानं सांग की काय झालंय ते. मला कळतंय, मला कळतंय तू दुखी आहेस आणि तू कुणामुळे दुखी आहेस हे बी मला कळतंय. कुणामुळे? अक्षरा, ऐक नाही. तुला कसं कळलं? भावा, मला सगळं माहित असतंय. त्या अक्षरानं शिल्पाचा खोटा खोटा व्हिडिओ बनवला आणि तुझं लगीन मोडलं. तो व्हिडिओ खोटा होता हे तुला कसं कळलं? त्या दिवशी मामी म्हणली ना. भावा, तू टेन्शन नको घेऊ, आपण लगीन करू. आपण? अरे आपण म्हणजे म्या तुझं लगीन लावून देणार आणि ते बी शिल्पा संघ आणि त्या अक्षराचा बी बदला घेणार. हे काय होत? अरे ते माग म्युझिक असतं का नाही, ते पिक्चर मध्ये लावतात बघ, असा विलन बदला घेत असतो तो माग म्युझिक सुरू असत ना आणि विलन असतो. हा हा हि हि हु हु. म्हणजे तो आता आमच्या दोघांमधला इलन होणार आहे. नाही नाही, अरे म्या तर जादूगार आहे. जादूगार म्या अशी काली जादू करणार आणि अक्षराचा बदला बी घेणार आणि शिल्पाला वश बी करणार. अरे भाऊ, ती नंतर असं नंतर मार. आधी आपण आधी बघ, आधी बघ ना कागद. भाऊ खाली बस, तुला सांगतो. बस 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 बस. लिंबू, हे बारक्या, हे लिंबू इथं चोकत बसायचं नाही. हा ऍसिडिटी झाली ना की उगाच घ्यास सोडत बसतोय, बाहेर जाईत ना. अरे भावा, हे लिंबू चोकायला नाही आणलाय, योच काली जादू करणार आहे. थांब थांब थांब. हे बारक्या, म्हणजे तू आता लिंबू पिळून अंड्याचा रस्ता करणार आहेस वय? खाण्यापिण्याच्या गोष्टीतून बाहेर की आता ना, आता का नाही. आता बघ अक्षराची कशी वाट लावतो, काला जादू करणार. थांब थांब थांब, आता बघ मी काय करतो. आता का नाही, व्हिडिओ बघ, त्या अक्षराची कशी वाट लावतो बघ, ह्याने काला जादू होतोय. बाबा मगाली, आता बघ, आता अशी जादू करतो आणि त्या अक्षराची वाटच लावतो. नीट लक्ष दे. अकडम तिकडम अकडम. वय अक्षरात तशी चूकच केली म्या. अगं बरं, त्या मागे काहीतरी कारण होतं की? छोटे मालक, खोटं बोलणाऱ्यांनी कारण द्यायची नसतात. अगं बरं, ऐकून तरी घेशील की नाही? मला काही ऐकून घ्यायचं नाही. तुम्ही आईला फसवलंय, आधी त्याचा विचार कर. आईची समजून म्या घालीन, पण तू ते आधी ऐकून तरी घे. सांगितलं ना, मला काही ऐकायचं नाही. जा जेवून घ्या तुम्ही. त्याची तुला काय एवढी काळजी? ठीक आहे, नाही करत मी कसली काळजी. जाते. काळजी करत नाहीस कशी? तुलाच तर माझी काळजी आहे. मने मला काही ऐकायचं नाही, बघतो ना कसं ऐकत नाहीस ते. अक्षरा, तू चिडलीस ना की संतकेश्वरच्या मिरचीवाने दिसतेस बघ, लय ज्वारी. आता उद्या सकाळी तू ज्यूस घेऊन ये, हो बघ मी काय करतो. Thank you.
अयो ही बिर्याणी तशीच राहिली. या बिर्याणीच्या वासानं ना माझी बालका हे बरं दिसत नाही. कुणाला म्हणलंस? कोण तुलाच म्हणतोय बालका हे खाऊ नको. बारक्या असा हा निनकी नाही. तुझा पीस आणि पीस काढून आहे ना त्या बिर्याणीत कालवीन बघ. अरे च्या किती हा राग. नाही नाही बारक्या नीट बोल नाहीतर असं मार खाशील ना आता. अरे नाही नाही थांब मग अशी येत होत. बखरण असं काहीतरी होत. अरे म्हणजे मला काय म्हणायचंय माहितीये का, तुला हे खाऊन का नाही लय राग यायला लागलाय बघ. आणि मला सांग ती बिचारी तुझी आहे तिथं उपाशी पोटी तुझी वाट बघत बसली आणि तू असं इथं बिर्याणी खाणार होय. बर दिसत का ते होय र आईच्या जीवाला लहेस लागलाय बहुते. म्हणून म्हणतोय हे सोड आणि आई मायेनं जो घास भरविल तो जाऊन खा बालका. हा वय वय जातो जातो नाटकन करू. वार वा बारक्या. हा अरे पाटीत खंजीर खुपसलास वय. मित्र असतास ना ते हे असं वागला नसतास. ज्यूस घेऊन ये मग बघ सांगतो तुला माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. लय वाट बघितली मी तुझी पर आज सांग ना आज तू आणि मी असं प्रेमाचं बोलू बघ असं मस्त पस्त गुलगुल गप्पा मारू. सांग ना आज मी तुला माझ्या मनातलं सांगणार. अक्षरा माझी अक्षरा. आजच मला ज्यूस घेऊन यायला का सांगितलं? लग्नाच्या धावपळीत खूप दिवस मॅडमना ज्यूस देणं राहून गेलं. खूप घडामोडी घडून गेल्या. त्यातून मीही लक्ष देणं भाग होतं पण नाहीच जमलं. आणि आज अचानक कोणी केली असेल ही सजावट? छोट्या मालकांनी? अक्षरा आज तू काय बी बोलायचं नाहीस आणि मला अडवायचं बी नाहीस. आज फक्त म्या माझ्या मनातलं बोलणं. काय बी बोलायचं नाही. अक्षरा लय दिवसापासून माझ्या मनाची घुसमट झाली होती बघ. अगं तुझ्याशी बोलावं म्हटलं तर तोंडातून शब्दच फुटत नव्हते. आज त्याच ते मोकळं होते. नको अडवत्यास. काय बोलायचं असेल यांना काहीच कळत नाहीये. अक्षरा माझ माझ
अक्षरा अगं तुला कवापासून सांगायचं होतं की हे माझं चिडचिड करणं माझा राग हे समज खोटं आहे बघ. हा म्हणजे तू मला समजून घेत नव्हतीस, माझ्याकडे लक्ष देत नव्हतीस, याचा मला राग होता. पर ते समज तू विसरून जा, हे आमचं बारक्या येड्या डाळक्याचं ते मला म्हणतंय की तू अक्षरा संघ भांड म्हणजे सिनेमात दाखवतात बघ कसं आधी हिरो हिरोईन भांडत्यात आणि मग सांगितलंय. प्लीज जाऊ द्या मला. अक्षरा का ऐकायचं नाही तुला हा, आणि तू माझं ऐकून का घेत नाही सांग ना. हात बघा माझा, गाडी स्वच्छ करून घाण झालेत, धुवायचेत मला, घरातली कामं आवरायची, शरूला भूक लागली असेल, मॅडम वाट बघत असतील, काय काय सांगू तुम्हाला. काय काय सांगू म्हणजे हा, अगं एवढी समजिक कारण आहे तुझ्याकडे मला सांगायला, पण माझ्या संघ बोलायात 2 मिनिटं येळ नाही होय तुझ्याकडे. हो नाहीये वेळ, कळलं? येळ नाही आहे का, येळ काढायचं नाही. अक्षरा समध्या जगानं मला आडगा ठरवलं ना, तरी तू मला टाळायलीस हे कळतंय मला. छोटे मालक असं काही नाही, पण तुम्हाला इतकं सगळं कळतंय तर मग हेही कळायला हवं ना की आता वातावरण काय आहे घरात, किती गुंता वाढत चाललाय, आणि या सगळ्याला फक्त अक्षराला जबाबदार धरलं जात आहे. मी नोकर आहे ना तुमची, प्रत्येक खापर डोक्यावर फोडून गेला आहेच अक्षरा, आताही तुमचं तेच चाललंय, माझ्या मागे येऊन काहीतरी ऐक 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 म्हणून सतत बोलताय तुम्ही. मला माझं स्वतःच म्हणून काहीतरी आयुष्य आहे ना, प्लीज शांतपणे जगू द्या. अक्षरा अग काय बोलायलीस तू, मी अशी काय जबरदस्ती करतोय काय? मला माहिती नाही, पण मलाच कशात अडकायचं नाही, मी नोकर आहे तुमची, नोकर म्हणून काही सांगायचं असेल ना तर सांग. म्या कधी म्हणलं तू फकस्त नोकर आहेस म्हणून? हे म्हणायची गरज नाहीये छोटे मला, हे सत्य आहे आणि तुम्हाला ते स्वीकारावंच लागेल. माझी वाट सोड, खूप उशीर झाला. भंडारा लावून घे की रे बाळा, आईच्या मायेचा दुधाचा साईचा म्हणजे डोसक शांत होईल तुझ. काय गरज नाही मला? अरे गरज कुणाला नसती, जगाचा स्वामी बी गरजवंत होऊन गाढवाच पाय धरतोय, मग आम्ही तुम्ही कोण र? आडल्या राजाला बी रयत मोर हात पसरावे लागतातच की र. मावशे तू जाहीत ना, आधीच डोसक भीर मिटलंय आणि वर तू काय बोलायलीस ना ते डोसक्या शिरणा झालंय बघ. म्हणून म्हणती आईचा भंडारा लाव म्हणजे डोसक शांत होईल. आणि काय र एवढा आईचा बघत तू, कसा इसरलास र तिला? म्या ना इसरलो, पर तीच उगा थपडा द्यायला लागले मला. अरे आईचा मार कवा उगा नसतो, त्यात तिचं पिरेम असतंय. उदो 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 उदो. मावशे तुला काय आणू सांग, घरातून तांदूळ आणून घालू का पैसे पाहिजे? अरे जगाची माहिती समद्यासनी भरभरून देती, चंद्र सूर्याच्या वाती उजळती न वाऱ्या पावसानं न्हाऊ घालती, तिला तू काय देणार र? मावशे तू तर एका पुरी पाई दुचमटलास होय, मनातलं बोलता येईना आणि हातानं आडूनच होईना, वंजळीत धरलेल्या पाण्यावाणी सुटत चालली की रती.
आई खरच की ग मावशीवर ना आईवर आलास बघ आता खरा अर्थान तुझी ओळख पटायला लागली आहे तुला भंडारा लावला आणि शांत झालास बघ तू आईचा सबूत आहे तुला आता पतूर तिनं सावलीच दिली आहे तुला तवा आता तळतळ नाही होऊ द्यायची फकस्त तिच्या पदराखाली राहा वय आई कायम सावलीत राही पर माझे काम कर हे जाऊन जरा तिला भी सांग की आई कल्याण करील बाळा तुझ आई अंबाबाईचा उदो 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 आई अंबाबाईचा उदो 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 आई अंबाबाईचा उदो 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 आईचा जोगवा जोगवा आईचा जोगवा जोगवा एक एकदा असं वाटतं की हे सारं सोडून निघून जावं माझ्या इथे असण्याने कुणाच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स वाढायला नकोत किती हा वैताग कसं यांना थोपवावं हेच कळत नाही आयामाबाईचा उदो 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 माय जोगव दे ग आणते थांबा काय आणलंस माई धान्य एवढ्यानं पोट भरल कायच मग अजून काय हवंय तुम्हाला अगं तुझी दान स्वर्ग एवढी हाय हे धान्य तू नाही निर्माण केलंस चार दानं जमिनीत पेरलं की खंडीची पुण्याई पदरात घालते तुझ्या मग हे तिचंच तिला कशाला परत देतेस ग तू काहीतरी तुझ्यातलं दे हे बघा मला वेळ नाही हो तुम्हाला काय हवंय ते सांगा ना मला खूप काम आहे मग हे असंच खाऊन घेशील म्हणजे नाही खाणार ना वा अगं हे धान्य आधी भरडावं लागतंय दळावं लागतंय शिजवावं लागतंय तवा कुठं खाता येतय आयुष्य तुला बी भरडून घ्यायला लागलंय माऊली या माई खरंच सांगतायत दैवी शब्द आहे त्यांचे माई तुम्ही आत या माई बस खाली काय भी बोलू नगस माऊली तुझ्या मनातला गोंधळ तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट लिवला हाय मनावर तुझा ताबा राहिला नाही पर तू पण काय करशील म्हणा आई बाप विना पोर म्हणजे बिना शिडाची नाव असतिया हे असं भरकटनं लिहिलेलं असतं नशिबात माऊली मी प्रश्न विचारते त्याची उत्तर दे हो विचारा दहाच्या आतला एक कुठला बी आकडा सांग अहो सहा तुझं आवडतं फुल चमेली तुझा आवडता रंग पिवळा माऊली